नमस्कार, जय शिवराय। मित्रांनो, उटीतला हा दुसरा दिवस आणि हा डोळापट्टा म्हणून तिथलं जे हिल स्टेशन आहे त्याचा हा पॉईंट आहे। पण म्हणतात हा माणसाचा स्वभाव कसा असतो ना, मला इथेसुद्धा माझा सह्याद्री आठवतो आहे, मिस करतो आहे मी, कारण का आपल्या सह्याद्रीची सुंदरता वेगळीच आहे, त्यापेक्षा चांगलं सुंदर काय होऊ शकत नाही। त्यामुळे मला काय इथे नवीन असं वाटलं नाही। ठीक आहे, आपण दुसऱ्या राज्यात आलो आहे, तिकडच्या सुद्धा विशेष त्या ज्या जागा आहेत या कल्चर्स असतील ते बघायची मजा वेगळी आहे। पण माझा सह्याद्री सह्याद्री आहे। इकडे आहेत छोटे छोटे पॉईंट्स डोंगरावरती बनवलेले, पण ती गोष्टच वेगळी। सह्याद्रीची चव जगामध्ये कुठेच येणार नाही। तुम्हाला वाटेल हा तामिळनाडूला जाऊन सह्याद्री जेव्हा गोष्टी करतो आहे, पण नाही, खरंच मिस करतो आहे मी। रोजच्या ट्रेकिंगमधला अनुभव आहे ना, जे सह्याद्रीच्या खुशीतून फिरताना आईच्या खुशीत फिरल्यासारखं वाटतं। इकडे किती झालं तरी ती परकं वाटतं, आपलं नाही ते। दगड वेगळे, माती वेगळी, लोकं वेगळी, भाषा वेगळी, तर असं आहे। हिल पॉईंट आहे, लोक येतात तिकडे फोटो वगैरे काढायला, आणि निलगिरीचं जंगल आहे एकंदरीत, असा सगळा भाग आहे। बघू आपण काय काय होतं ते। दोस्तों, आज है ऊटी में दूसरा दिन और हमारा डोड़ापट्टा पीक पे, जो कि ऊटी का सेकंड हाईएस्ट पीक भी है। तो ऊपर जाके आपको दिखाते हैं, यहाँ पे थोड़ा रश है, अच्छे से फिर आपको पूरा डिटेल्स बताते हैं। बाकी थोड़ी ठंडी है, मस्त हवा चल रहा है, बराबर की ठंडी। शेतातली ताजी गाजरे आणि तसेच बीट सुद्धा आहेत। बीट आहेत ना, बीट। एक्सपेक्टेशन हर्ट्स। आज डे टू है ऊटी में और पहला हम लोग डोड़ापट्टा पीक आए हैं। डोड़ापट्टा का मतलब है डोडा मीन्स हाई और पीक मीन्स माउंटेन। ये सेकेंड हाईएस्ट पीक आता है साउथ में, पहला मुन्नार में आता है। बट हमको लगा कि ऑफ सीजन आए हैं तो भीड़ कम रहेगा, बट वो फट्टे भीड़ है और कुछ व्यूज वगैरह कुछ नहीं है, वेस्ट ऑफ टाइम। तुमच्याकडे जर एक्स्ट्रा वेळ असेल तर नक्की या, जर वेळ नसेल तर नाही आला तरी चालेल, एकदा या। आणि जर एवढ्या लांब आलात तर नक्कीच या, नाहीतर आम्ही प्रत्येक ठिकाणी असं म्हणतोय की नाही वस्ट आहे वस्ट आहे, तर असं नाही। तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की या, तुमचा अनुभव मे बी वेगळा होऊ शकतो। गुड, कुछ भी नाही आहे यहाँ पे, आणि प्रत्येकाचा हा अनुभव हा वेगळा येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या आणि करा। टेलिस्कोप आहे बट बंद नाही। आमचा मागे दोन टेलिस्कोप ठेवला आहे, बट ड्यू टू बॅड वेदर किंवा सीझन नाही आहे म्हणून त्या लोकांनी बंद ठेवलं आहे। समोर आपला माथेरान आणि त्याच्यासारखंच आहे, जास्त काय नवीन नाही आहे। असं आहे, मराठी माणूस कुठे गेला ना की आपल्या शहराशी कम्पेअर करायला लागतो,
इथे आले माता नाही आठवत रे, मागे सह्याद्री आठवत होत. आम्ही उत्तराखंडला जा, ट्रॅकिंग करा, बॉडी थकून घ्या, मंदिर जा, मंदिर बघा, ज्योतिर्लिंग बघा, बाईक येतो मस्त, शक्तीपीठ बघा. हे काय आहे लोकांची एकूण चॉईस असू शकते आणि कोण चप्पल ते पण एवढी मेहनत नाही घेणार. श्यामल कुठे श्यामल, कसं वाटतंय? खूप छान आहे, एकदम मस्त. फोटो काढतो. जेव्हा तुम्ही सीझनमध्ये येता तेव्हा असं चांगलं दिसत असेल ते. आता सगळं ओढ बोड काय ती निलगिरी पॅसेंजर, तिचा पण अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. माझ्या मागे बघता ती निलगिरी पॅसेंजर, ह्याचा पण अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि हे टेलिस्कोप हाऊस आहे पर्यटकांसाठी, खूप छान आहे. जबरदस्त आहे तिकडे बघा, फ्रेश फूड एकदम पाल्यासकट आणि गाजर एकदम फ्रेश. तर अशा प्रकारे आमचा झाला डोडा भट्टा. कुठला बेटा? डिडू बेटा. डिडू बेटा, डोडा 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 बेटा, कुठलं तरी बेट झालंय. हा डोडा बेटा, बरोबर बोलूया. डोडा बेटा, डोडा बेटा हे एक छोटस माउंटवर असलेलं प्रेक्षीय स्थळ आहे जे आम्ही बघितलेलं आहे आणि खूप मजा आली आम्हाला. आमची मजा आमच्या चेहऱ्यावरून दिसतच असेल.